नमस्कार. नमस्ते मित्रांनो, तुम्ही सगळेजण आता पाहत आहात. मी आता आपण सोबत बसलो आहे आणि अंकुश शिंदे सर पण माझ्या समोर आहेत आता. तर आपण आपणचा इंटरव्ह्यू घेऊया थोडासा. आपण तुमचं नाव काय, पूर्ण नाव? शंकरराव बंडोबा हरपळे. शंकरराव हरपळे. शंकरराव हरपळे. अच्छा, आणि तुम्ही काय करता सर? मी माझा व्यवसाय वकील आणि शेती असा दोन्ही. म्हणजे ऍडव्होकेट आहात तुम्ही आणि शेती सुद्धा आहे. क्या बात आहे. म्हणजे शेती आता तुम्ही शेती पण करता. हो हो. मग जर तुम्ही राहायला कुठे आहात आता? राहायला मी हडपसरला आहे. हडपसर मध्ये आहात. हडपसर. आणि नेमकी काय समस्या झाली होती तुम्हाला? मला समस्या म्हणजे रिझन तुमचं हेल्थ प्रॉब्लेम. प्रॅक्टिसच्या पिरियड मध्ये जेवण मिळायला नसायचं किंवा काही असायचं, याला डबा तरी काय खायला मिळत नसायचं. त्यामुळे डबा आपल्याकडे पाहतोय, आपण डब्याकडे पाहतोय असं व्हायचं. त्यामुळे बाहेरचं खाणं जास्त व्हायचं. कधी वेळ खायला मिळायचं आणि त्या ह्याच्यातून तब्येत म्हणजे चरबी साठत गेली, वजन वाढत गेलं. अच्छा. आणि वजन वाढल्यामुळं शुगर आणि बीपी हे दोन्ही आपोआप त्याच्या बरोबर आले. नंतर गुडघे दुखायला लागले. वजन किती वाढलं तुमचं? वजन जवळजवळ माझं 90 किलो पर्यंत वजन झालं. म्हणजे 90 kg वेट झालं. बापरे, 90 किलो. 90 किलो. आणि त्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशर, डायबिटीस हे सगळं त्या वजनामुळेच वाढत गेलं. बरोबर. मग तुम्हाला ही माहिती कशी मिळाली डीएक्सएन? ही माहिती मला मिळाली अशी की माझ्या ऑफिसवर एक मुलगा यायचा गोरे म्हणून. आता ते गोरे शिंदे साहेबांशी कनेक्ट होता. बर. आणि शिंदे साहेबांनी मी आता सहज म्हणलं तर गोरेने मला म्हणलं चला आपण तिकडे जाऊ बघूयात म्हणले काय ते. मग गोरेच्या बरोबर मी तिथं स्टॉक पॉईंट लावला हडपसरच्या. अच्छा. स्टॉक पॉईंट लावल्यानंतर हे सगळे प्रॉडक्ट पाहिले, सगळं अनुभवलं, म्हणजे पाहून घेतलं, त्याची माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर काही दिवसांनी 8-15 दिवस मी नुसतंच येऊन जाऊन लोकांची घेत होतो, रिपोर्ट घेत होतो. याला नक्की काय आहे, होतोय का लोकांना, याचा लोकांना फायदा होतोय का, काय होतोय का. मग अशा पद्धतीत निर्णय घेतला. आणि नंतर तुम्ही काय काय खायला सुरुवात केली? शिंदे साहेबांच्या सल्ल्यानुसार पहिलं आरजीजीएल आणि स्पिरुलिना हे आरजी आणि चहा, गॅनोडर्मा पासून बनलेला आरजीजीएल आणि चहा तुम्ही घेतला. चहा सुरू केला. चहा सकाळी आणि संध्याकाळी. ओके. पाऊन पाऊन ग्लास ब्लॅक टी, लेमन लेमन टी, अशा पद्धतीत घ्यायला. आणि आरजीजीएल किती खात होता? आरजीजीएल सुरुवातीला एक एक, यातली एक आणि आरजीजीएल एक एक आणि स्पिरुलिना, स्पिरुलिना तीन तीन. अच्छा. त्याच्यानंतर आरजीएल वाढत वाढत गेलं. प्रत्येक आठवड्याला किती? प्रत्येक आठवड्याला एक एक वाढत गेलो. म्हणजे शेवटचा डोस किती? पहिल्या आठवड्याला एक एक, दुसऱ्या आठवड्याला, दुसऱ्या आठवड्याला दोन दोन टाइम, तिसऱ्या आठवड्याला तीन टाइम. बरोबर. एक एक रेशोने. नंतर सकाळ आणि संध्याकाळ दोन दोन असे घेतले. जास्तीत जास्त किती डोस घेतला याचा? जास्तीत जास्त मी तीन तीनचा डोस घेतला. म्हणजे तीन आरजी, तीन जीएल आणि तीन हे दिवसातून तीन वेळा. तुम्हाला त्याचा फायदा काय झाला? फायदा असा झाला की माझं वजन जवळजवळ आता 70 किलो, 70-71 किलो च्या दरम्यान कॉन्स्टंट राहिलो. म्हणजे जवळपास 20 किलो वजन कमी झालं. सर्वसाधारण माझी शुगर असायची 225-250 च्या दरम्यान. ती आज रोजी माझी 188-170 आहे. याबद्दल तुम्ही धन्यवाद कोणाला देऊ इच्छिता? मी डिएक्शनला धन्यवाद देऊ. कारण ह्याच्यामुळे धर्माला, ज्ञानोडर्मा तर आहे, ज्ञानोडर्मा हा सर्वात संजीवनीच म्हणायची. येस. ही संजीवनी मला जर मिळाली नसती तर मी आज या स्टेजला याला म्हणजे काही वेळेस दिसलोय नसतो. या कोरोनाने मला खाल्लं असतं, काय सांगते. हे प्रोडक्ट तुम्ही किती दिवस झालं सेवन करत आहात? मी सर्वसाधारण 2.5 वर्ष झाली. 3 वर्ष, 2.5 वर्ष कंटिन्यू सेवन केले. 9 आरजी, 9 जेल, 9 स्पायरुली. आता कमी. आता तुम्ही नॉर्मल डोस घेता. नॉर्मल आल्यामुळे सर्वसाधारण एक. आता लोक तुम्हाला असं आश्चर्याने विचारत असतील ना, ते चप्पा आहेत का 90 किलो आणि आता एकदम 70? विचारतात ना काय म्हणतात. आप्पा एवढा जाड होता, एवढा पातळ का सगळं झालं, कसं काय म्हणजे काय भानगडी. नाही म्हटलं मी बाबा मला हे लाभलेलं आहे, हे लाभलं, हे मिळालं म्हणून मी करतो. म्हणून लोकांना मला सांगायला चान्स मिळतो की मी हे सांगत सुटतो की बाबा हे असं असं आहे, तुम्ही या इथे तुम्हाला माहिती. आता ही भरपूर लोक युट्यूब मध्ये हा व्हिडिओ पाहत आहेत, लाईव्ह पाहत आहेत सगळे, हा फेसबुक मध्ये किंवा बऱ्याच लोक पाहत आहेत. तुम्ही काय संदेश देऊ शकाल यातून? मी एकच सांगेन, तुम्ही सांगितलं मगाशी, मला आवडला तो पॉइंट की तुम्ही एक वकील होता,
प्रोफेशनली वकील असलेला व्यक्ती तुम्ही, तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे जीवनशैलीच अशी बिघडलेली होती की कधी अवेळी जेवायचं, कधी जेवायचं, कधी नाही जेवायचं, लोकांपर्यंत जायचंय, पोहोचायचंय किंवा त्या क्लायंटला अटेंड करायचं म्हटलं की तुम्हाला तो त्रास भरपूर झाला आणि त्यामुळेच तुम्हाला हा प्रॉब्लेम झाला. मग आता जे गॅनोडर्माने तुमच्या आयुष्यामध्ये एवढा बदल निर्माण केला, हे परिवर्तनच म्हणावं लागेल. गॅनोडर्मा मला संजीवनीच मिळाली असं मी समजतो. पण गॅनोडर्मा जर मला मिळाला नसता, मी ह्या जगात असेल का, असतो का, नसतो, असं मला सुद्धा वाटत नाही की नसेल, नसतो आता या बायाच्या वेळेस. लोकांसाठी काय संदेश द्यायला वाटतो? मला लोकांना एकच संदेश द्यावा असं वाटतो की ही जगातली एकमेव संजीवनी अशी आहे की ह्या संजीवनीला तुम्ही आपलंस करा आणि याचं सेवन वेळेला करा. गॅनोडर्मा आपण सर्वांनी आपल्या कुटुंबाने कुटुंबाला हेच एक हेल्दी बनवा आणि रोगमुक्त ठेवा. कुठलाही रोग यामुळे होणार नाही याची काळजी ह्या गॅनोडर्मा घेतोय. क्या बात है, बहुत जबरदस्त आहे. आपण याबद्दल अंकुश शिंदे सरांचं देखील कौतुक आणि आभार मान व्यक्त करूया, कारण अंकुश शिंदे सरांना हा विषय समजला, त्यांनी यांना ती माहिती दिली. खरंच मित्रांनो, मी एक वाक्य तुम्हाला सांगतो आता की तुमचं वजन जर एक्सेस ज्याला म्हणतात ना एक्स्ट्रा, तर 10 किलो एक्स्ट्रा आता असेल तर तुम्ही मनामध्ये हा विचार करा की तुम्ही तुमचं आयुष्य देखील 10 किलोनी कमी केलेलं आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम, जे आयुष्यामध्ये येणारा हेल्थचा प्रॉब्लेम, जे 10 वर्षांनी येणार होते ते 10 वर्ष अगोदर तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. आणि याकरता हेल्दी वेट लॉस खूप इम्पॉर्टंट आहे. आपण फक्त वजनच नाही कमी केलं तर आज त्यांची डायबिटीसची गोळी, त्यांची डायबिटीसची बंद झाली. वाव, क्या बात आहे. डायबिटीसची गोळी बंद झाली आणि तेही वयाच्या किती वर्षी? 67 वर्ष. म्हणजे हा जो तुम्हाला रिझल्ट मिळाला तो 67 वर्ष. क्या बात आहे. सॅल्यूट टू DXN. येस येस येस. खरंच हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचवा आणि अनेक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या की कसं गॅनोडर्म लोकांची मदत करू शकतो. मिरॅकल आहे, रिझल्ट खूप पॉवरफुल आहे. फक्त तुम्ही हा व्हिडिओ अनेक लोकांना पोहोचवा आणि स्वतः आजपासून कमीत कमी आपलं हेल्थ मेंटेन करण्यासाठी प्रोडक्टचं नक्की सेवन करा. थँक्यू. थँक्यू अप्पा.